बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारी शक्तीचं रौद्र रूप। ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ करून पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेनं धुतलं। तक्रार मागे घेण्यासाठी मागत होता 1,00,000 रुपये। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव इथल्या महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपलं रौद्र रूप धारण करून त्यांना अश्लील शिवीगाळ आणि 1,00,000 रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेनं चांगलंच धुण्यात आलंय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली असून प्रकरण आपसात मिटवण्यासाठी तो पैसे उकळत असल्याची माहिती समोर आली। असाच प्रकार भालेगावच्या महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांच्याही सोबत घडला। संतोष चांदणेनं त्यांच्या विरोधातही जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली असून प्रकरण आपसात मिटवण्यासाठी 1,00,000 रुपये मागत होता। तसंच यावेळी त्याने अश्लील शिवीगाळही केली आहे, त्यामुळे निकम आणि काळे यांनी संतोष चांदणे याला चपलेनं चांगलंच धुतलं असल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता। या गोंधळाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मार मार तू बाल मार तू ना बाल मार तू बाल मार तू बाल मार तू नाव काय नाव होते माझं मंगल संजय निकम सरपंच मी भालेगावची कोणत्याही पोलीस स्टेशनला मी दोन महिने झाले रिपोर्ट दिले पण आई करतो पैसे घेतो ग्रामपंचायतच्या पूर्ण आमचे पैसे घाला लावले एक माणूस आता करतो कुठं असली